परंतु त्या सत्कारामध्ये गजानन कीर्तिकर साहेबांचं स्वागत आपण केलेलं आहे, हा आनंद मला माझ्या सत्कारापेक्षा जास्त. व्यासपीठावर सर्व मान्यवर आहे, खासदार राहुल शेवाळे आहे, भावनाताई आहे, कालिदासजी आहेत, श्रीकांत आहे, अभिजित आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी काम केलं. परंतु जिल्ह्यातला कार्यकर्ता नेहमी सांगायचा आणि म्हणूनच जनतेने आम्हाला समर्थन दिले, पाठिंबा दिलाय, राज लोकमान्यता दिली आहे. आम्ही कुठलेही चुकीचं काम केलं नाही. या व्यासपीठावर बसलेले खासदार आणि आमदार निवडणुकीमध्ये बाळासाहेबांचा फोटो, आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचा फोटो लावून आपण मतदारांसमोर गेलो. मला काही लोक फोन करून सांगतात, हे जे गद्दार आणि खोके म्हणण्याचा अधिकार कुणाचा आहे? खरं म्हणजे गद्दारी झाली ती 2019 ला झाली, या राज्यातल्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मतांची विचारांशी झाली, बाळासाहेबांच्या विचाराशी, हिंदुत्वाच्या विचाराशी. आणि म्हणून मी त्याच्या जनामध्ये आज लोकांच्या भावना आहे, अरे तुम्ही ती चूक दुरुस्त केली 2.5 वर्षानंतर, त्या लोकांच्या भावना आहे, माझ्या नाही. आणि म्हणून जे काय या राज्यातल्या जनतेसाठी करायचं ते अहो रात्र करण्याचं काम आपण करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर अंगावर शारे वगैरे राहतात. कालच शिवप्रताप दिन होता आणि शिवप्रताप दिन एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने या महाराष्ट्रात साजरा झालेला देखील सगळ्या जनतेने. छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत. त्यांनी आपलं महान कर्तृत्व ते वेळोवेळी दाखवलंय, त्याला मला सांगण्याची आपल्याला आवश्यकता नाही. आणि म्हणून या राज्यातल्या जनतेसाठी, या सर्वसामान्य लोकांसाठी, या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, महिला भगिनींसाठी जेवढं काही करता येईल ते आपण केलं पाहिजे ही भावना आमच्या मनामध्ये. आज शिवसेना भाजपा युतीचं सरकार राज्यामध्ये आहे. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमच्या मंत्रिमंडळातले सहकारी गेल्या 4 महिन्यामध्ये जे निर्णय घेतले ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे. मगाशी निवेदनामध्ये प्रियांकानी सांगितलं की हे जे काम आहे सरकारचं ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आपण जर काम केलं तर ही जनता आपल्याला डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय. 3-3.5 महिन्यामध्ये 2.5 महिन्यामध्ये जे 2.5 वर्षामध्ये जी कामं थांबली होती त्या कामांना चालना देण्याचं काम आपण केलं. 2.5 महिन्यात 72 निर्णय घेण्याचा विक्रम या सरकारने केला आहे आणि सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे निर्णय आपण घेतले. आणि म्हणून अनेक लोकांच्या छातीत धडके भरले, पायाखालची वाळू सरकली. 2.5 महिन्यात एवढे निर्णय तर 2.5 वर्षात काय होईल? हे झपाटल्यासारखे लोक जर काम करत राहिले तर 2.5 वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीमध्ये काय चित्र असेल? या भीतीपोटी लोक आपल्यावर आरोप करतात. परंतु या आरोप त्यांना बोलणारे नाही, काम करणारे लोक पसंद असतात. मगाशी कोणीतरी सांगितलं या ठिकाणी कोविड मध्ये देखील असंख्य, मी तर ठीक आहे, माझी जबाबदारीच आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना वाचवण्याचं काम केलं तेही लोकांनी पाहिले, तेही महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि म्हणूनच बाळासाहेबांची जी शिकवण आहे, बाळासाहेबांचे जे विचार आहे,
80% समाजकारण 20% राजकारण ते पुढे नेण्याचं काम आपण करतोय. आणि म्हणून आज आपण अनेक निर्णय घेतले. या मुंबईमध्ये देखील मी मुख्यमंत्री झाल्या या महापालिकेच्या आयुक्तांना मी बोलवलं नाही, त्यांना सांगितलं मी या मुंबईमध्ये दर वर्षीचे जे खड्डे आहेत ते कधी भरणार. कॉलेजी पण नगरसेवक होते, सदा पण होते, काही पण होते. मी म्हणालो का 50-50 किलोमीटर घेऊ शकत नाही का? म्हणाले घेऊ शकतो. मग अडचण का? लगेच 500 किलोमीटरचा निर्णय आपण घेतला. 5,500 कोटी रुपयाचे पुढच्या 2-3 वर्षामध्ये 2-2.5 वर्षामध्ये या मुंबईतले 100% रस्ते सिमेंट काँक्रीटचे असतील. जे काही खड्डा आपल्याला पाहायला मिळणार नाही हे काम आपल्या सरकारचं. मुंबई सुशोभित झाली पाहिजे. दिवाळीमध्ये आपण पाहिलं अनेक ठिकाणी रोषणाई झाली होती. एक वेगळं वातावरण या महाराष्ट्रात या मुंबईत पाहायला मिळालं. सगळे असे बसले होते 2.5 वर्ष त्या कोविडच्या नावाखाली. परंतु आम्ही आल्यानंतर सगळे सण उत्सव, सगळे आपली संस्कृती परंपरा, गणपती, गोविंदा, नवरात्री, दिवाळी सगळं जोरदार. वारी जोरात झाली. वारकरी संप्रदाय या महाराष्ट्रातला एक भूषण आहे. त्याच्यावर पण टीका झाली. सण उत्सव साजरे करतात. अरे लोकांना सण उत्सव साजरे करता का बंदी आहे? आज वातावरण आपण पाहतोय दिवाळीत देखील आपण घराघरामध्ये लोकांची दिवाळी गोड व्हावी म्हणून फक्त 100 रुपयामध्ये 4 वस्तू दिल्या. करण्याची इच्छा पाहिजे, देण्याची इच्छा पाहिजे, देण्याची दानत पाहिजे. ती आपल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेत आणि आपल्या महाराष्ट्रातल्या युतीच्या सरकारमध्ये. कालिदासजी इकडे बसलेत, सदाभाऊ इकडे बसलेत. त्या भागातल्या जनतेचे प्रश्न जे होते, कुठला आपला उन्नत मार्ग, कामगार नगर नंबर 1 मध्ये मला जेव्हा सांगितलं हा विषय आपल्याला भेटवायचा, हजारो लोकांचा विषय कारायला आतापर्यंत लागेल. सरकार कोणासाठी आहे? सरकार लोकांसाठी आहे का लोक सरकारसाठी आहे? कायदा लोकांसाठी आहे का लोक कायद्यासाठी आहे? मी स्वतः सांगितलं, मी स्वतः येतो. मला वाटतं 2 तास 2.5 तास मी तिकडे दिले आणि जे तिकडे अनेक वर्ष प्रलंबित विषय होता ते माहिती नाही. सरकार याला म्हणतात जे सरकार लोकांच्या हिताचा निर्णय घेते. कशाला प्रलंबित ठेवायचे? आज पुनर्विकासाचे प्रकल्प अनेक मुंबईमध्ये थांबलेले आहेत. अनेक लोकांना भाडं मिळत नाही. अनेक लोक आज बेघर आहे. मी आणि उपमुख्यमंत्री महोदयांची माझी चर्चा झाली आहे. असे जे प्रकल्प थांबलेले आहेत ते कायदा आम्ही बदलून टाकू आणि ते प्रकल्प आम्ही मार्गी लावू. या मुंबईतून मराठी माणूस जो बाहेर गेला त्याला मुंबईत पुन्हा आल्या आणल्याशिवाय हे सरकार नष्ट बसणार. आमचा शब्द आणि दिलेला शब्द पाळणं ही बाळासाहेबांची आणि धर्मवीरांची शिकवण आहे. या मुंबईला, मुंबईमध्ये पुनर्विकासाचे प्रकल्प, भाड्याचे प्रकल्प, भाड्याचा प्रश्न, हे सगळं जे आहे हे सरकार काही ठिकाणी आपल्याला नियम बदलायला सरकार. म्हणून मी सांगतो नगर विकास विभागाचा मी मंत्री असताना अनेक निर्णय घेतले जे लोकहिताचे निर्णय घेतले. आता मी आणि देवेंद्रजी यांनी ठरवलं या मुंबईचा पुनर्विकास वेगाने झाला पाहिजे, युद्ध पातळीवर झाला पाहिजे.
सर्वसामान्य माणसाचं स्वप्न असतं चांगलं घर मिळालं पाहिजे, हक्काचं मिळालं पाहिजे, चांगल्या दर्जाचं हे देण्याचं काम आम्ही करणार आहोत. पोलिसांना 50 लाखाचं घर 15 लाखात देण्याचा देखील धाडस निर्णय. अनेक निर्णयात मी त्याची वाप इथं करत नाही, परंतु आम्ही ठरवलंय की या मुंबईला शांघाय किंवा आणखी काय दुसरं काय म्हणतो आपण, हाँगकाँग शांघाय नाही पण मुंबईला मुंबईच आपल्याला ठेवायचं आहे. सुंदर आणि समृद्ध मुंबई करायची. काम सुरू झालेलं आहे, जे होण्यासारखं आहे ते केलं पाहिजे. का आपण दरवर्षी त्याच्यामध्ये खड्ड्यांमध्ये पैसे कॉन्ट्रॅक्टर साठी ते कुणासाठी का? लोकांना खड्ड्यामध्ये चालण्याचा प्रवास करण्याचा का आपण त्यांच्यावर वेळ आणतो? आणि म्हणून मी एवढंच सांगेन की या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम आहे. थोडा मला त्रास होतो, मला सर्व माझे सगळे सहकारी माझे सगळे नेते चिंतेत आहेत. रामदासबाई म्हणाले, कधी झोपतो, कधी खातो, कधी जेवतो, हा प्रश्न सगळ्यांना पडलाय. नक्की चिंता आहे, परंतु मी सगळ्यांना सांगतो की आता थोडे दिवस आपल्याला हे सगळी बांधणी सगळ्या गोष्टी होईपर्यंत थोडा वेळ मला जास्तीचा द्यावा लागेल. तसं मला सवय आहे पहिल्यापासून जास्तीचं काम करण्याचं. कारण मला आठवतंय दिघे साहेबांच्या सोबत भाऊ काय भाई काय सगळे लोक दिघे साहेबांची कार्यपद्धती त्यांना माहित होती. शेवटचा शेवटची ट्रेन पकडून माणसं त्यांच्या दरबारात जायची आणि पहिली ट्रेन पकडून घरी जायची हा इतिहास. आणि म्हणून वेळ काळ आपण कधी पाहिला या पक्षासाठी या संघटनेसाठी आपण सगळ्यांनी खस्ता खाल्ली. जेवढ्या खस्ता या सर्व नेते मंडळींनी आमदारांनी खासदारांनी लोकप्रतिनिधींनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी जे केलं, म्हणून या महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांनी आपल्या घरादाराचा विचार न करता घरादारावर तुळशी पत्र ठेवून ही संघटना वाढवली. आपण भाग्यवान आहोत, बाळासाहेबांसोबत आपल्याला काम करण्याची संधी मिळाली. आणि म्हणून त्यांचे विचार, त्यांचे आचार, त्यांची भूमिका परखडपणे आपल्याला पुढे न्यायची. आणि यासाठी मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो की जेव्हा आम्ही देवेंद्रजी आणि मी जेव्हा दिल्लीला गेलो होतो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून, तेव्हाचे शब्द मला आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचे आणि गृहमंत्री महोदयांचे अमित भाईंचे मला आजही आठवतात. केंद्र सरकार आपके पीछे पूरी ताकत से खड़ी है, पूर्ण ताकदीने केंद्र सरकार तुमच्या पाठीशी आहे. राज्याचा सर्वांगीण विकास करा, कुठेही पैसे कमी आम्ही पडू देणार नाही. याचं उदाहरण मी आपल्याला सांगू इच्छितो की केंद्र सरकारने या राज्यासाठी 2 लाख कोटी मंजूर केले. मला आठवतं एक प्रस्ताव नगर विकासचा 15,000 कोटीचा पाठवला, त्याच्यामध्ये एकही रुपया कमी न करता पूर्ण तसाच्या तसा प्रस्ताव त्यांनी मंजूर केला. आणि म्हणून या राज्याला पुढे नेण्याचं काम आपल्याला करायचं आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांची साथ, आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा, आपल्या सगळ्यांचं प्रेम हेच आमचं बळ आहे. कधी कधी त्रासही होतो, परंतु मला शेवटी जे काही पब्लिक आहे, आपल्या जे काही जनता आहे, आपले कार्यकर्ते आहे, एखाद दोन दिवस जरी बाहेर कुठे गेलो तरी सुद्धा चेक पडत नाही. शेवटी गर्दी 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 हेच आपलं जे काही ऐश्वर आहे, हीच आपली संपत्ती आहे. आणि म्हणून मी
पुन्हा एकदा भाऊंना मनापासून धन्यवाद देतो. भाऊंनी जो काय अनुभव आहे हा त्यांचा अनुभव जो आहे बाळासाहेबांची शिवसेना पुढे नेण्यासाठी त्याचा संघटना वाढवण्यासाठी नक्की सगळ्यांना फायदा होईल, पक्षाला फायदा होईल, या महाराष्ट्रातल्या जनतेला फायदा होईल. आणि म्हणून मी त्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो आणि सदा सर्वणकर यांचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो. आपण हे सगळे जे काही कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते बाळासाहेबांच्या विचाराने आणि हिंदुत्वाच्या विचाराने पेटलेले कार्यकर्ते, एक वेगळी भावना त्यांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून मी देखील एक कार्यकर्ता म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणारी सुद्धा या एकनाथ शिंदेचा कार्यकर्ता कधी मरू देणार नाही. एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.